दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग ते तीर्थ येथे जाण्यासाठीचा जो जुना रस्ता आहे त्या रस्त्याने सुमारे 150 शेतकरी आपल्या शेतात एजा करीत असतात। मात्र सध्या सोलापूर ते अक्कलकोट या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचं काम सुरू आहे। हे काम GR कंपनी करत असून वळसंग तीर्थ जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला असल्यानं शेतकरी शेताकडे जाण्याचा मार्ग बंद केल्यानं शेतकऱ्यांना अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे। यावेळी वारंवार सांगून देत आणि निवेदन देऊन सुद्धा काही फरक पडत नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय। यावेळी GR कंपनी जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचं येथील शेतकरी सांगितलं। या प्रसंगी सोहेल कटरे यांनी आपलं मत मांडलं, याचबरोबर यासिन कटरे यांनी देखील याबद्दल आपलं मत मांडलं। तर लवकरात लवकर रस्ते सुरू केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वळसंग येथील शेतकरी यांनी दिलाय। यावेळी सिद्धू मोरे, यासिन चेंडके, फारुख शेख, कल शेट्टी, करीम फुलारी, आरिफ अमली चुंगे यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते। आज भारत देश आपला आधुनिक भारत म्हणून ओळखासा त्याच्याकडे त्याची वाटचाल चाललेली आहे, परंतु ते होत असताना आमच्या शेतकऱ्यावर एवढा मोठा अन्याय झालेला आहे। आणि गेल्या अनेक महिन्यापासून आमची मागणी आहे, लेखी आम्ही तक्रार केलेली आहे की बाबा आमचा जो जुना तीर्थचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या आजूबाजूला वळसंग लोकांच्या जमिनी आहे, वळसंग हद्दीतील जमिनी आहे आणि पुढं फॉरेस्ट आहे आणि झंबाळी तलाव आहे, हे असताना देखील जाणून बुजून ह्या साहेब लोकांनी आमचा रस्ता बंद केलेला आहे। आणि हा जर रस्ता बंद झाला तर आम्हाला दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही, म्हणून विनंती आहे की आम्ही 2 वेळा आंदोलनही केलं, रस्ता रोको आंदोलन केलं आणि प्रत्येक लोकांना अर्ज दे, तहसीलदार असू द्या, कलेक्टर असू द्या, SLR आहे, नॅशनल हायवेवाले सगळ्याला अर्ज दिला आहे, तरी आम्हाला असं वाटतं की आमची कुठंतरी फसवणूक होऊ नये, म्हणून जातीने कलेक्टर साहेबांनी याच्याकडे लक्ष द्या, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे। अनेक गरीब शेतकरी आहे, इथं तर पाऊसमान गेल्या 4 महिन्यापासून एवढं पाऊस पडत आहे आणि त्या पावसामध्ये कसं बसा जीव मुठीत धरून शेती लोक करत आहे आणि हा मेन त्यांचा रस्ताच बंद झाला तर पुढचा काळ त्यांच्यासाठी मरण्याशिवाय दुसरा काय पर्याय राहणार नाही। हे जे GR इम्रानचं जे रस्त्याचं नॅशनलाइजचं काम चालू आहे, गेल्या 1.5-2 वर्षापासून हे काम चालू आहे आणि हजारो शेतकरी ते झंबड तलुसारख्या अनेक परिसरामध्ये त्यांचे शेत आहे आणि वेळोवेळी सांगून जिल्हाधिकारी कलेक्टर यांना सर्व पत्रव्यवहार करून सुद्धा हे फसवणूक करतात शेतकऱ्यांची। आता जाताना अतिशय खपलेला रस्ता आहे आणि रस्ता देण्यासाठी मी वारंवार ते पवनकुमार श्रीवास्तव जे PM आहेत, प्रोजेक्ट मॅनेजर, आम्हा यांना सांगून सुद्धा ते लक्ष देत नाही। जर हे आम्हाला आजच्या आज रस्ता जर देणार नसेल तर PM ते पवनकुमार श्रीवास्तवला आम्ही बाहेर पडू देणार नाही, त्याच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही। या रोडवर पुलचं बांधकाम चालू आहे, 200-250 शेतकऱ्यांचा रस्ता बंद करून हे पूल बांधलेला आहे। जे तीर्थचे रोड होता पहिला, हे रस्ता बंद करून ते पुलचं बांधकाम केलं आहे। 200-250 शेतकऱ्याचे हैरण झालेलं आहे इथं। हे GR कंपनीची दादागिरी चालणार नाही, जे श्रीवास्तव जे प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्याची दादागिरी चालणार नाही। हे त्याला 6 महिने वारंवार सांगून 2 वेळा आंदोलन करून सुद्धा याने रस्त्याचे काम चालू केलं नाही। हे असं की झालं नाही तर TS ग्रुपचे त्याला इशारा आहे, त्याला बाहेर फिरू देणार नाही। TS ग्रुपच्या वतीने त्याला इशारा सांग। आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट मागील 10 वर्षापासून यशस्वी विद्यार्थ्यांना 100% नोकरी देणारी संस्था। प्रचंड मागणीचे यशस्वी करिअर फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग, राज्यस्तरीय बेस्ट कॉलेज ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त। अत्यल्प फी टप्प्याटप्प्याने भरण्याची सोय आणि शैक्षणिक कर्जाची सोय देखील उपलब्ध। 30% सवलत 31 ऑगस्ट पर्यंत मर्यादित जागा। त्वरित संपर्क आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट सोलापूर। संपर्क 93-70-28-52-42, 99-75-38-38-39।